आपण बघायचे एक्सप्रेशन कशासाठी, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर साठी। त्याच्यासाठी आपण दोन एक्झाम्पल्स कन्सिडर करू। सुरुवातीला आपण बघतोय वेपर प्रेशर। वेपर प्रेशर कोणाचं बघतोय आपण पहिल्यांदा? सॉल्व्हंटचं। मित्रांनो, आपण एक वेसल घेतला आहे ज्याला वरतून झाकण ठेवलंय, म्हणजे ते क्लोज्ड वेसल आहे। त्या वेसलमध्ये फक्त आपण काय भरलेलं आहे? वॉटर भरलंय, म्हणजे फक्त काय घेतलंय आपण? सॉल्व्हंट घेतलंय। ओके, सो वॉटर व्होलाटाईल असल्यामुळे वॉटरचे जे मॉलिक्युल्स आहे त्या मॉलिक्युल्सचं टेंडन्सी कशी असणार आहे? तो कशात कन्वर्ट होणार आहे? जसं जसं वेळ जात जाईल तसं तसं वॉटर कशात कन्वर्ट होत जाणार आहे? वेपर्समध्ये कन्वर्ट होत जाणार आहे। मग आता हे वॉटर कोणत्या फॉर्ममध्ये आहे? लिक्विड फॉर्ममध्ये आहे। जसं ॲज अ टाईम प्रोग्रेसेस हे जे वॉटर मॉलिक्युल्स आहे ते कशात कन्वर्ट होणार आहेत? वेपर्समध्ये। म्हणजे ह्या वरच्या भागात काय जमा होत जाणार आहे? वेपर्स जमा होत जाणार आहे। पण हे वेसल कसं आहे? क्लोज्ड वेसल असल्यामुळे या वेपर्सला बाहेर पडायला मार्ग आहे का? नाही। त्यामुळे ते वेपर्स वरच्याच भागात जमा होत जातील, आणि वरच्या भागात जमा होत गेल्यामुळे त्याची संख्या क्वांटिटी वाढल्यामुळे ते वेपर्स या लिक्विडवर काय एक्झर्ट करतील? प्रेशर एक्झर्ट करतील। मग हे जे प्रेशर आहे त्याला आपण म्हणणार वेपर प्रेशर। कोणाचं वेपर प्रेशर आहे? ते सॉल्व्हंटचं। ते आपण कशाने दाखवणार आहे? P0। ठीक आहे, आता दुसरी केस आपण घेतोय वेपर प्रेशर। कोणाचं वेपर प्रेशर? आता सोल्युशनचं बघूयात आपण। का मित्रांनो, आपण परत एक अजून एक वेसल घेतलंय, त्या वेसलमध्ये परत आपण सॉल्व्हंट काय घेतलेला आहे? वॉटर घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये काय ऍड करणार आता? काय ऍड केलं आहे? सोल्यूट ऍड केलं आहे। मग सोल्यूट प्लस सॉल्व्हंट काय तयार झालंय? सोल्युशन। मग आता या सोल्युशनचं वेपर प्रेशर सॉल्व्हंटपेक्षा जास्त असेल का कमी असेल ते बघूया। आता मित्रांनो, वॉटर कसं आहे? व्होलाटाईल आहे। वॉटरचे जे मॉलिक्युल्स आहेत ते कशात कन्वर्ट होणार? कोणा कशात कन्वर्ट होतील? वेपर्समध्ये। त्याला आपण काय म्हणत असतो? वेपोरायझेशन। पण मित्रांनो, इथं हे जे सोल्यूट आहे, सोल्यूटचे पार्टिकल्स वॉटरच्या पार्टिकल्सला काय करतील? अडथळा निर्माण करतील। अडथळा निर्माण झाल्यामुळे वरती ज्या वॉटरच्या वेपर्स जमा होणार आहेत त्याचं प्रमाण कमी होऊन गेलं। का? कारण की वेपोरायझेशन प्रोसेस कोणी इनहिबिट केली, कोणी थांबवली, कोणी मंदावली? तर सोल्यूटच्या पार्टिकल्समुळे। त्यामुळे वरती ज्या वेपर्स जमा होणार आहेत त्याचं प्रमाण वरच्यापेक्षा कसं असेल? कमी असेल। मग वरती कमी प्रमाणात वेपर्स जमा झाल्यामुळे या वेपर्सचं या लिक्विडवर या सोल्युशनवर असलेलं जे प्रेशर आहे ते प्रेशर अल्टिमेटली कसं असेल? कमी असेल। मग ते जे प्रेशर आहे ते प्रेशर आपण कशाने दाखवणार आहे? पीमुळे। प्रेशर कशा वेपर प्रेशर कोणामुळे कमी झालं? सोल्यूट पार्टिकल्समुळे। मग प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स इज कॉल्ड एज कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी। म्हणून लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ही कोणती प्रॉपर्टी आहे? कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे। मग आता या दोघांमधलं जे डिफरन्स आहे त्या डिफरन्सला आपण काय म्हणणार आहे? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, आणि ते आपण दाखवत आहे डेल्टा पी। मग डेल्टा पी इज इक्वल टू काय? पी झिरो मायनस पी। डेल्टा पी म्हणजे काय? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर। पी झिरो म्हणजे काय? वेपर प्रेशर कोणाचं? सॉल्व्हंट्स। आणि पी म्हणजे काय? वेपर प्रेशर कोणाचं? तर सोल्युशनचं। ओके, याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 1। ओके, पण मित्रांनो राऊड स्ट्रॉच्या डेफिनेशननुसार पी इज इक्वल टू काय? पी झिरो इंटू एन वन। सो अकॉर्डिंग टू राऊड स्ट्रॉ पी इज इक्वल टू काय? पी झिरो इंटू एन वन। पी झिरो म्हणजे काय मित्रांनो? वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट, आणि एन वन म्हणजे काय? तर सॉल्व्हंटचा मोल फ्रॅक्शन। मग आता ही जी पी ची किंमत आहे ही आपण कशात टाकणार आहे? इक्वेशन नंबर 1। आता इक्वेशन नंबर 1 मध्ये ही किंमत टाकल्यानंतर आपल्याला कुठलं इक्वेशन मिळते ते बघूया। डेल्टा पी ॲज इट इज, परत पी झिरो, पीच्या ऐवजी आपण काय करणार आहे? पी झिरो इंटू एन वन। सो मायनस पी झिरो इंटू एन वन। काय केलं आपण? फक्त P0
पी ची किंमत कशात टाकली आहे, इक्वेशन नंबर एक मध्ये टाकली. आता हा पी झिरो आपण कॉमन घेतल्यानंतर आपल्याला काय इक्वेशन मिळते ते बघूया. काय केलं आपण, हा पी झिरो कॉमन घेतला आणि आपलं इक्वेशन काय मिळालं, डेल्टा पी इज इक्वल टू पी झिरो इंटू वन मायनस एन वन. एन वन म्हणजे काय, मोल फ्रॅक्शन. कोणाचा मोल फ्रॅक्शन आहे, तो सॉल्व्हंटचा. मित्रांनो आपण मोल फ्रॅक्शन, दोघं मोल फ्रॅक्शनची बेरीज किती दाखवली आहे, एक. म्हणजे बघा, बट एन वन मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट प्लस एन टू, एन टू म्हणजे काय, मोल फ्रॅक्शन कोणाचा, सोल्युट. या दोघांची बेरीज नेहमी किती असते, दोघांची बेरीज किती आहे, एक. मग हा जो प्लस एन वन आहे इकडे गेल्यानंतर तो काय होणार, मायनस एन वन. परत लक्षात घ्या, हा आता प्लस एन वन या बाजूला गेल्यानंतर काय होणार, मायनस एन वन. देअरफोर हा प्लस वन, प्लस एन वन इकडे गेल्यानंतर हा प्लस आहे, इकडे गेल्यानंतर काय झालाय, मायनस. म्हणून एन टू इज इक्वल टू काय, वन मायनस एन वन. मग आता ह्या वन मायनस एन वन च्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, एन टू. सो इक्वेशन सेकंड काय मिळणार, डेल्टा पी इज इक्वल टू पी झिरो आणि वन मायनस एन वन ची काय मिळणार, आपण आता एन टू. प्रत्यक्षात घ्या मित्रांनो, डेल्टा पी म्हणजे काय, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. त्याचं इक्वेशन काय, पी झिरो मायनस पी. पी झिरो म्हणजे काय, वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट. पी म्हणजे काय, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. पण मित्रांनो राऊट्स लॉच्या डेफिनेशननुसार पी इज इक्वल टू काय, पी झिरो इंटू एन वन. मग ही पी ची किंमत आपण कशात टाकणार आहे, इक्वेशन नंबर एक मध्ये. मग इक्वेशन नंबर एक आपल्याला काय मिळालं, डेल्टा पी इज इक्वल टू पी झिरो मायनस पी च्या जी काय राहणार, पी झिरो इंटू एन वन. हा पी झिरो आपण काय घेतलाय, कॉमन घेऊन आपल्याला इक्वेशन काय मिळालंय, डेल्टा पी इज इक्वल टू काय, पी झिरो इंटू वन मायनस एन वन. याला आपण म्हणतो इक्वेशन नंबर दोन. पण मित्रांनो मोल फ्रॅक्शन, दोघं मोल फ्रॅक्शन सोल्युट आणि सॉल्व्हंटची बेरीज नेहमी किती असते, एक. म्हणून एन वन प्लस एन टू इज इक्वल टू किती, वन. मग हा जो प्लस एन वन आहे या बाजूला गेल्यानंतर तो काय होणार, मायनस एन वन. म्हणून एन टू इज इक्वल टू काय, वन मायनस एन वन. म्हणून या वन मायनस एन वनच्या ऐवजी आपण काय घेणार, एन टू. या वन मायनस एन वनच्या ऐवजी राहणार एन टू. मग इक्वेशन दोन काय मिळाला, डेल्टा पी इज इक्वल टू पी झिरो इंटू एन वन. दिस इज द इक्वेशन फॉर लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आता आपल्याला बघायचं आहे रिलेटिव लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. सो फ्रेंड्स वी आर गोइंग टू सी नाउ रिलेटिव लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. काय आहे रिलेटिव लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, हा रेशो आहे, हा भागाकार आहे. कशाचा भागाकार आहे, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर टू द वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट. सो इट इज अ रेशो ऑफ, हा कशाचा आहे, रेशो आहे. कशाचा रेशो आहे, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आपण कशाने दाखवणार आहे, डेल्टा पी टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट. काय आहे ते, पी झिरो. डेल्टा पी अपॉन पी झिरो इज इक्वल टू काय, एन टू. पण मित्रांनो डेल्टा पीचं इक्वेशन काय मिळणार आपल्याला, बट डेल्टा पी इज इक्वल टू काय, पी मायनस पी झिरो. मग ही व्हॅल्यू आपण या ठिकाणी टाकणार. मग देअरफोर सो दिस इज ऑल अबाउट रिलेटिव लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. काय आहे रिलेटिव लोअरिंग, हा रेशो आहे, हा भागाकार. कशाचा भागाकार आहे, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर टू दॅट ऑफ वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट. कुठला प्युअर कॉम्पोनंट आहे, सॉल्व्हंट. त्याचं वेपर प्रेशर किती, पी झिरो. सो डेल्टा पी अपॉन पी झिरो इज इक्वल टू काय, एन टू. पण डेल्टा पी ची व्हॅल्यू काय, पी, डेल्टा पी ची व्हॅल्यू काय, पी झिरो मायनस पी. म्हणून काय, पी झिरो मायनस पी अपॉन पी झिरो इज इक्वल टू काय, एन टू. हे झालं रिलेटिव लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. मित्रांनो ह्या रिलेटिव लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचा वापर करून आपल्याला मॉलिक्युलर वेट काढता येते का बघूया. ठीक आहे आता बघतोय आपण कॅल्क्युलेशन. कशाचं कॅल्क्युलेशन, मॉलिक्युलर वेट. कोणाचं मॉलिक्युलर वेट, तर सोल्युट. ओके रिलेटिव्ह लोअरिंगचं इक्वेशन काय मिळेल आपल्याला,
we know that delta P upon P0 is equal to delta P upon P0 is equal to काय P0 minus P upon P0 is equal to काय N2 N2 हा काय आहे N2 काय आहे मोल फ्रॅक्शन कोणाचा मोल फ्रॅक्शन आहे तो सोल्यूटचा त्याची व्हॅल्यू आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितली होती काय त्याची व्हॅल्यू N2 ची व्हॅल्यू काय स्मॉल N2 upon N1 plus N2 स्मॉल N2 म्हणजे काय नंबर ऑफ मोल्स कोणाचे सोल्यूटचे डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्लस सॉल्वेंट माही N2 ची किंमत या इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण टाकू आपल्याला काय इक्वेशन मिळते बघूया N2 च्या ऐवजी काय घेणार आपण आता ही व्हॅल्यू टाकणार याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणू मित्रांनो सोल्यूशन जर डायल्यूट असेल तर त्यामध्ये सोल्यूटचं प्रमाण कसं असतं अतिशय कमी म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कसे असतील अतिशय कमी असतील एज सोल्यूशन कसं घेतलं आपण डायल्यूट देयरफॉर N2 इज लेस दॅन N1 म्हणजे सोल्यूटचे मोल्स कसे आहेत कमी आहेत खूप कमी कोणापेक्षा सॉल्वंटच्या मोल्स पेक्षा सो N1 प्लस N2 नियर अबाउट इक्वल टू काय N1 काय झालं असं सोल्यूशन कसं आहे डायल्यूट सोल्यूशन डायल्यूट असल्यामुळे सोल्यूटचे मॉलिक्युल्स अतिशय नंबर ऑफ मोल्स अतिशय कमी असतील म्हणून या दोघांची बेरीज ही नियर अबाउट किती असणार आहे N1 म्हणून N1 प्लस N2 त्याच्याऐवजी आपण फक्त काय लिहणार होता N1 या N1 प्लस N2 च्या ऐवजी काय लिहिलं फक्त आपण आता N1 याला म्हणत आपण इक्वेशन नंबर 3 याच्यामध्ये N2 म्हणजे काय नंबर ऑफ मोल्स कोणाचे सोल्यूटचे आणि N1 म्हणजे काय नंबर ऑफ मोल्स कोणाचे तर सॉल्व्हंटचे आता यांचे नंबर ऑफ मोल्स कसे काढतात ते बघूया आता नंबर ऑफ मोल्स कोणाचे सोल्यूटचे कशाने दाखवणार आपण वेट ऑफ सोल्यूट अपॉन अपॉन काय मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट मग आता वेट ऑफ सोल्यूट आपण दाखवणार डब्ल्यू टू आणि मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट आपण दाखवणार आहे एम टू मग जसं आपण नंबर ऑफ मोल्स कोणाचे घेतले सोल्यूटचे घेतले त्याचप्रमाणे नंबर ऑफ मोल्स सॉल्व्हंटचे घ्यायचा विचार केला तर एन वन इज इक्वल टू काय येणार मग डब्ल्यू वन म्हणजे काय वेट ऑफ सॉल्व्हंट भागिले काय मॉलिक्युलर वेट ऑफ सॉल्व्हंट मग तो आपण कशाने दाखवणार एम वन मग ह्या एन टू आणि एन वन च्या किंमत आपण कशात टाकायचे इक्वेशन नंबर 3 मध्ये एम टू च्या ऐवजी काय देते आपण डब्ल्यू टू अपॉन एम टू आणि एन वन च्या ऐवजी काय देते डब्ल्यू वन अपॉन एम वन ओके मग आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं डब्ल्यू टू इन टू एम वन भागिले डब्ल्यू वन इन टू एम मित्रांनो समजा आपल्याला डब्ल्यू वन ची किंमत माहिती आहे डब्ल्यू टू ची किंमत माहिती आहे डब्ल्यू वन म्हणजे काय वेट ऑफ सॉल्व्हंट डब्ल्यू टू म्हणजे काय वेट ऑफ सोल्यूट एम वन म्हणजे काय मॉलिक्युलर वेट कोणाचं तर सॉल्व्हंटचं या तीन गोष्टी आपल्याला माहिती आहे आणि ह्याची किंमत आहे पी झिरो आणि पी ही आपण एक्सपेरिमेंटली काढली तर आपल्याला या सगळ्यांची किमती मिळून जात आहेत आणि त्याच्यावरून आपण काय करू शकतो मग एम टू सो दिस इज द फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग मॉलिक्युलर वेट ऑफ नॉन वोलाटाईल सोल्यूट युझिंग लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर दॅट्स ऑल